मित्रांनो, असं वाटतं की आपण जन्नत मध्ये आलेलो आहोत आणि खूप मस्त असं निसर्ग आहे इकडे. तर असा वॉटरफॉल आहे, मस्त जोरदार असं वॉटरफॉल पडत आहेत बघा ना, आणि पूर्ण डोंगरामध्ये आहेत. जाता जाताना माझी तर फाटा लागली आतापासून. सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो, आणि बोलतात ना प्रत्येक सकाळ ही आपल्यासाठी काही ना काहीतरी नवे घेऊन येत असते. सो मी पण तुमच्यासाठी एखादा नवीन व्हिडिओ आणत असते. आणि आता आम्ही चाललेलो आहोत, आमच्या राईडला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहता इकडे की जे नॉर्थवाले असतात त्यांचा श्रावण महिना अधिक मास आपल्या श्रावण महिन्याच्या पहिल्याच चालू झालेला असतो. सो ते आता त्यांची यात्रा चाललेली आहे, त्यासाठी ते निघालेले आहेत. आणि एखादा स्टॉल बघून आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. सो इकडे नाश्ता करून घेत आहोत आणि लगेचच आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोंबिवलीचा सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, सकाळी आपण 6:30 आपल्या राईडला सुरुवात केलेली आहे आणि आत्ता येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत जे बदलापूरचं 12वी डॅम आहे तिकडे आपण येऊन पोहोचलो. माझ्या पाठीमागे डॅम आहे, खूप मस्त इकडे नजारे. सो आम्ही इथे थांबलेलो आहोत, तर तुम्हाला पण सुंदर असा नजारा थोडासा दाखवते. त्यानंतर परत आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. परत सुरुवात केलेली आहे आणि मस्त मित्रांनो, आजचं वातावरण छान आहे ना. सकाळ सकाळ येताना मित्रांनो पाऊस होता, पण आता पाऊस क्लीन झालेला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही कल्याणला आलो ना तेव्हा एक मोठी सर पडली आणि तेव्हापासून पाऊस उघडला आहे ते आता बदलापूरला येईपर्यंत. आणि मस्त बघा ना, रोड पण मस्त आहे आणि पूर्ण रोड मित्रांनो खाली आहे, कारण आम्ही सकाळी सकाळी लवकर निघतो त्यासाठी ना काहीच रोडवर कोणीच नाही आहे. एक दोन गाडी जाते पण जास्त गर्दी अजिबात नाही आहे, पूर्ण रोड खाली. आणि मस्त वाटते राईड करायला, बघा ना किती सुंदर नजारा आहे. नजारे हम क्या देखी, ओहो मस्त आपली पांडा धावत आहे, मजा आ रही क्या? आ रही है ना. मस्त पावसातून पूर्ण भिजलेलो होता आणि आता गरम गरम चहा मी इकडे पित आहोत. थंडी वाजत आहे. आणि फायनली मित्रांनो, पावसान पूर्ण आपल्याला झोडपून काढलेलं आहे. आज एवढा पाऊस आहे ना बघा, आता पण पाऊस आलेला आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो आहोत आणि मित्रांनो, जिथे आम्ही थांबलेलो आहोत ना तसं खूप रायडर्स इकडे थांबलेले होते, त्यांना पाहूनच आम्ही इकडे थांबलो. आणि इकडे बाजूचा जो मी नजारा बघाल ना मित्रांनो, असं वाटतं की आपण जन्नत मध्ये आलेलो आहोत आणि खूप मस्त असा निसर्ग आहे इकडे. असे डोंगरातून मित्रांनो धबधबे वाहत आहेत ना. सो खूप सारे रायडर्स भेटलेले आहेत आम्हाला आणि एक म्हटलं ड्रोन शूट करूया आणि ड्रोन शूट मधून तो निसर्ग मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. सो तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय करा. Thank you.
हिरवा निसर्ग हा भोवतीने जीवन जगा, मौज आणि मस्ती ना मित्रांनो, नाही का मस्तपैकी. आणि जीवनाचे आपले जे काही आहे ते गीत गात जायचे आणि मस्त निसर्गाची मजा घेत जायचं मग. आणि मित्रांनो, फक्त 4 महिनेच आपल्याला भेटत नाही का ते हा निसर्ग पाहण्यासाठी पावसाचे, त्यासाठी पावसामध्ये बाहेर पडावंच लागतं नाही का. मग घरी बसून तर आपल्याला भेटणार नाही ना हा निसर्ग पाहायला. मस्त मस्त असा काय बोलताय रायडर्स, रस्ता थोडासा खराब आहे मध्ये मध्ये, थोडे पॅचेस आहेत खराब, नाहीतर मस्त रस्ता आहे. आणि एवढी मित्रांनो हवा होती ना, आम्हाला वाटलं ड्रोन शूट होतंय की नाही, पण मस्त असं टायमात आपण ड्रोन शूट केलं आणि नंतर लगेचच पाऊस आला. खूप भारी आहे मित्रांनो तिकडे नजारा. आता आपली राईट साइड. मग मित्रांनो, तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय केलं की नाही? आणि तुम्ही ड्रोन शूट एन्जॉय केलंच असेल मित्रांनो, आणि जर कोणी इकडे आलं असेल ना तर त्यांना समजलंच असेल की आम्ही कुठे चाललेलो आहोत ते. तर चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आता आपण पोहोचणारच आहोत तिकडे, आपण जाणार आहोत तिकडे. मस्त असा निसर्ग आहे आणि आज पाऊस पण, पावसाची पण आपण मजा घेत आहोत आणि राईडची पण मजा घेत आहोत. भारी वाटतं एकदम निसर्ग. आपण जात आहोत माळशेज घाटला, पण माळशेज घाटला जाताना जो डावीकडे रस्ता जातो तो जातो कालू वॉटरफोर्डला. आणि कालू वॉटरफोर्डला आता आम्ही चाललेलो आहोत, पण कालू वॉटरफोर्डला जाण्यासाठी तुम्हाला 30 रुपये तिकीट काढावी लागणार एका माणसाची. सो आता आम्ही तिकीट काढत आहोत आणि नंतर आपण जाणार आहोत कालू वॉटरफोर्डला. मला यार एक खडबडीत रस्ता आणि टायमाला गोप्रॉपला एक आहे ना बॅटरीसमोर, मस्त आहे ना. नेचरमध्ये आलो आपण. खतरनाक आहेत पण पांडा पण आपली खतरनाकच आहे ना रस्त्यापेक्षा. मस्त राईड करत आहे. काय इकडे पण कॅम्प लावू शकतो, रस्ता जाम खराब आहे. खड्डे बघा केवढे मोठे मोठे. मित्रांनो, आत्ता आम्ही कालू वॉटरफॉलला पोहोचणारच आहोत, पण पाहू शकता कालू वॉटरफॉल पाहण्यासाठी किती इकडे लोक आलेले आहेत, मोठमोठ्या गाड्या आलेले आहेत. आणि इथे आता आम्ही थोडंसं चहा पितो आणि मग आपण जाणार आहोत आज कालू वॉटरफॉल पाहण्यासाठी. पाहिला मित्रांनो, खूप म्हणजे खूप पाऊस आहे आज. आणि बोलतात ना बाहेर असं काय कॅमेरा किंवा ड्रोन काढायला देतच नाही एवढा पाऊस आहे. आणि एक छोटासा स्टॉल आहे सर, की आता आम्ही चहा पितो आणि नंतर मग आता आपण पाहणार आहोत कालू वॉटरफॉल, जे खूप सारे लोक इकडे पाहण्यासाठी आलेले आहे. सो मी पण तुम्हाला दाखवणार की कालू वॉटरफॉल कसा येतो. सो मित्रांनो, आम्ही आता तिकडे बाईक पार्क केली आहे आणि मस्तपैकी चालतोय. बघा पण स्वप्नाने पूर्ण सामान घेतलं आहे आणि इथून आता हातण्यावर लागणार आहे आपल्याला कालू वॉटरफॉल पर्यंत जायला. सो थोड थोड खराब आहे, कच्च्या रस्त्यात. मित्रांनो हे बघा, ही नदी आहे आणि फोर्स बघा पाणीचा. अगं ड्रोनची बॅग अडकवायला कसं अडकून तो. आता आम्ही इकडे बॅग ठेवतोय आमचं सगळं सामान, फक्त ड्रोनची बॅग घेऊन जायचं. आता पार करायची. माझी तर फाटा लागली आतापासून. इकडे आपण आलेलो कालू वॉटरफॉल पाहण्यासाठी. आम्ही पाहू शकता ही नदी पार करून आपल्याला जायचं आहे. खूप म्हणजे खूपच पाऊस पडत आहे, त्यासाठी एवढे नदीला जर पाणी आले असं तर कालू वॉटरफॉल बघण्यासाठी एवढी लोकं आली आहेत, तो किती धबधबा पडत असेल तर ते आपण पाहूया.
आता तुम्ही पाहू शकता पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि इथपर्यंत पाणी आहे, इथपर्यंत पुन्हा तिथे राहत आम्ही पार्क खाली राहू आणि आता आपण जाणार आहोत कालू वॉटरफॉल पाहण्यासाठी. सो फायनली आम्ही वॉटर क्रॉसिंग केलेलं आहे, मस्त रोप पकडून असा. बापरे काय फोर्स होता मित्रांनो, पाणीचा फोर्स एकदम खतरनाक होता. पण कमरे एवढे माझ्या पाणी, कमरे एवढं. हा ना, आणि हे बघा, आता हे बघा, इकडे मध्ये मध्ये वॉटर क्रॉसिंग आहे, ते आपल्याला करायचं आहे. बट जे मज्जा आहे ना ते फुलवा नाही. बापरे संडे फुल गाजवला आहे आज आम्ही दोघांनी. राईड पण केलं आहे, प्लस आता वॉटर क्रॉसिंग पण केलं आहे. नेचरमध्ये फुल आम्ही मजा घेतो आहे, छान वाटतं एकदम. आज संडे म्हणून पब्लिक बघा किती आहे. आता इथून हे ग्रुप चाललं आहे आणि अजून पण पाठीमागे भरपूर ग्रुप आहे, ते पण येत आहेत आणि पुढे तर अजून गेलेले. हां नाही का सर, नाही आरामात. सो असा कच्चा रस्ता एकदम आणि समोर बघा मस्त डोंगर आहे, पूर्ण धुकं धुकं आहे, छान वाटते. हां असं यायलाच पाहिजे ना. आणि मित्रांनो असं एक सुट्टी ना असं या निसर्गामध्ये यायला पाहिजे मित्रांनो, फॅमिलीसोबत नाही तर मग मित्रांसोबत नाही तर मग बाईकसोबत. आणि तीच मजा असते नेचरची, तर तुम्ही इकडे येऊन मस्त नेचरचा आनंद घेऊ शकता गर्लफ्रेंड सोबत. आणि बाईक तुम्ही पाहिलंच असेल किती आले त्या, बाईक भरपूर आले, सगळे बायकर लोक, हां बायकर भरपूर आहे आणि जाम मजा येते. पाऊस पण थोडंसं कमी झाला का, मग अशी खूप पाऊस होता. कालू वॉटर झालो की एवढी गर्दी तिकडे पाहण्यासाठी मोठा धबधबा आहे. मी तुम्हाला दाखवणार ना माझ्या व्हिडिओ मधून, तर तुम्ही पण इकडे याल की एवढी गर्दी का आहे कालू वॉटरफॉल पाहण्यासाठी. काहीतरी खास असेल ना मित्रांनो, विचार करा ना मित्रांनो, माळशेटचा रस्ता सोडला ना तिथून आतमध्ये आपल्याला तुम्ही गाडी आणलीत ना तर गाडीला 20 मिनिटे लागणार. गाडी तिथे पार्किंग करून सुद्धा आपल्याला किती मिनिटं लागतील, अर्धा तास चालायला, अर्धा पाऊण तास, एक तास पार्किंग करून सुद्धा. जंगलातून हा रस्ता पण मोकळा आहे माळ आणि थोडासा पाऊस आता मोकळा झालाय ना त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय चालायला. पाऊस जी नदी होती ना ती खतरनाक, नदी एकदम खतरनाक होती पण फोर्स खतरनाक होता. आणि कंटिन्यू विचार करा की पाऊस किती मजबूत पडला असेल की एवढा फोर्स पाणीचा. कालपासून पडतोय ना पाऊस त्याच्यामुळे जास्त आहे पाणी. आज आमोशा पण आहे, गटरी आमोशा आहे सगळ्यांची, आज गटरी आमोशा आहे आणि आम्ही इकडे आलोय. आमची झाली ना गटरी झाली, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल गटरीचा, चालू आहे आमचा व्हिडिओ पहा पहा. सो मित्रांनो आता आम्ही चालतोय आणि खूप आता थोडासा पाऊस चालू झाला आहे. सो आपण भेटूया तिकडेच वॉटरफॉलच्या जवळ, कारण की आपलं फटफट जायचं आणि फटफट यायचं असं टाईमपास नाही करायचं तिकडे. फक्त एक बघण्यासाठी चाललो आहे, एक फक्त बघायचं मजा घ्यायची आणि रिटर्न यायचं. जास्त काही आपण पाणीमध्ये उतरणार ना असं काहीच नाही आमचं. आणि आम्ही टेंट बिन आणलं आहे, सो आम्ही बघूया कुठे थांबायचं, थोडं काय बनवायचं आणि खायचं तिकडेच घरगुतीच, म्हणजे घरगुतीच आपण हे करायचं काय सामान सामान आणलं मित्रांनो. आम्ही हॉटेलचं आम्ही जास्त काही खाणार नाही बिकॉज नको आता हॉटेलचं, म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी आणलं आहे ते इकडेच बनवणार, इकडेच खाणार आणि मग निघणार आरामात. बिकॉज साई पण आहे ना घरी, हो तो पण वाट बघा असेल आमची. सो चला आम्ही तिकडे भेटूया आपण. अरे बापरे किती डोंगरातून आहे, जवळ जाऊन बघूया. हाय शपत खतरनाक रस्ता पार
असे. तर मित्रांनो पाहता की उंच कड्यावरून असा कोसळणारा धबधबा आणि त्याच्यामधून जे पसरणारा धुवा आणि ही वाहती नदी किंवा कॅम्पिंग करतात बहुत सारी लोक. तर मित्रों हेच पाहण्यासाठी इकडे सगळी लोक येतात आणि या निसर्गाची मजा घेतात मित्रांनो. तर मित्रांनो आता काही दादा लोक मला भेटलेले होते आणि ते कर्नाटकवरून आलेले आहेत. त्यांनी सांगितलं तर ते पण माझे सबस्क्रायबर्स आलेले आहेत आणि तुम्ही पण माझे चॅनल नक्की शेअर करा मित्रांनो. शेअर जेवढा आपला व्हिडिओ करणार तेवढा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला जाईल. आणि आता आपण मस्त एक ड्रोन शूट मित्रांनो केलेला आहे. तो तुम्ही ड्रोन शूटमधून पहा की कालू वॉटरफॉल कसा आहे तो. आणि मित्रांनो खूप म्हणजे खूप 2 दिवस पाऊस पडत आहे ना, तो एवढा धबधबाचा तुरुंब करून वाहत आहे. तो तुम्ही मित्रांनो व्हिडिओ ड्रोन शूटचा एन्जॉय करा. सो फायनली मित्रांनो आम्ही आलो आहे आमच्या बाईकच्या इकडे. हे बघा आमची पांडा इकडे उभी आहे. मी आता बॅग इकडे लावून टाकले कॅरियरवर. सो आता चला मग निघूया आणि कुठेतरी थांबूया, मस्तपैकी जेवूया आणि मग घरी जाऊया. मित्रांनो कालू वॉटरफॉलला भेट देऊन आपण निसर्गाच्या सानिध्यामध्येच आहोत आणि इकडे मस्त आम्ही आता कॅम्पिंग करत आहोत. सो इकडे आम्ही टेंट लावलेला आहे आणि आता मिस्टर आहेत ते आपल्याला मस्त आज काय बनवत माहिती नाही ते आपण बघूया काय बनवत आहेत ते. आणि मस्त आता इकडे आम्ही काहीतरी बनवणार आहोत आणि खाणार आहोत. मित्रांनो खूप भूक लागलेली आहे, खूप चालून चालून पण थकलेलो आहोत आज. खूप आपण बोलतात ना स्ट्रगल केलेलं आहे, खूप चाललेलो आहोत आम्ही. आणि समोर असं वातावरण आहे ना एकदम भारी, ते आम्ही तुम्हाला नंतर दाखवते. पहिले आपण पाऊस नाही आहे तो फटाफट आपण जेवण बनवून घेऊया खाण्यासाठी. काय बनवत आहे मिस्टर? एग फ्राय आणि ब्रेड. अरे वा 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 छान. सो इकडे बघा मस्त गॅस आपला पेटलेला आहे, बटर घातलेलं आहे ना. हा काय खुशबू आली बटरची. काही बनवा मित्रांनो पण मज्जाच असते ना बाहेर बनवून खाण्याची. इकडे आला आपला एग. स्लो करा, हवा आहे ना. वरून टाकलेलं आहे नमक, सॉल्ट टू टेस्ट, मिरची पावडर. हा 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 काय भारी लागणार ना. बटर. हा फ्राईज करणार तुमच्यासाठी? ठीक आहे चालेल. झालं का मस्त?
छान. मित्रांनो आपण ब्रेड घेतलेलं आहे, आता ब्रेड आपण फ्राय करूया. कॉफी पण दुधाची पिशवी नाही आणली, काली कॉफी ब्लॅक. ठीक आहे चालेल, कारण पाऊस पडतोय मित्रांनो, एवढं भिजून भिजून थंडी लागायला लागली, पूर्ण आम्ही भिजलोय. सो मित्रांनो आता सपना आपली डोंबलीकर सपना आता कुकिंग करणार आहे. सो आता बटर टाकले सपनानी, आता काय करते बाबा? मी सँडविच बनवते, अंडा ब्रेड सँडविच. ओके. अरे रे कोथिंबीर पडली रे, तुम्ही ठेवली रे तशी. ते काळी मिरी आणलं पाहिजे ना, त्याच्यामुळे काय जमत नाही. तो स्लो करा, छोटा आहे ना ते. ॲक्च्युली मित्रांनो ते पॅन आहे ते एकदम छोटासा आहे, कुकिंगसाठी आम्ही आणलेलं, फर्स्ट आहे ना एक्सपिरियन्स. थोडा गॅस फास्ट केलास चिपकला असतं ना चांगला, थोडंसं फास्ट कर ना, आता बघ जास्त आहे. आता काय ब्रेड, अच्छा ते ब्रेड मध्ये घेणार तू आता. कांदे मस्त लावते आणि टोमॅटो, चाट मसाला आणा पाहिजे म्हणजे मस्त अशी कोथिंबीर, थोडस बटे टाकले. आज जास्त बटर खा, जास्त चालली ना. चित्तूर किती आहे? चित्तूर इकडे मसाला ना. अजून एक पाहिजे ना. मित्रांनो मस्त आपला कॅम्पिंगचं सगळं रेडी झालेलं आहे, आपलं लंच आहे तो पण रेडी झालेला आहे. आणि मित्रांनो पहिले आपण मालसेजला गेलो वरती घाटावरती, तो तिकडचा जे काय सीन होता ना ते पहिले तुम्ही बघा, तोपर्यंत आम्ही आमचा लंच एन्जॉय करतो. मित्रांनो मस्त आपली राईड चालू आहे आणि काही लोकांनी ओळखलंच असेल की आम्ही चाललेलो आहोत मालसेज घाटमध्ये. आणि मित्रांनो एवढा मस्त मस्त नजारा आहे ना की जाता जाता तुम्ही पूर्ण निसर्ग एन्जॉय कराल. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे, मस्त जोर करत असे वॉटरफॉल पडत आहेत बघा ना. आणि पूर्ण डोंगरामध्ये आहे, जाता जाता ना मालसेजपर्यंत पूर्ण डोंगरामध्ये असे वॉटरफॉल आहेत ते तुम्हाला पाहायला मिळते. आणि एवढं मित्रांनो फॉग आहे ना, एवढं धुकं आहे ना की रस्तासुद्धा दिसत नाही. तर चला आपण आता अजून वरती जाऊया. मित्रांनो पावसाळा म्हटला की आठवतो तो माळसेज घाट, ज्या घाटावरती धुक्याने पूर्ण वेढलेलं सौंदर्य पाहायला मिळतं. आणि रस्ता तुम्ही पाहू शकता, गाडी किती स्लो चालत आहे, समोरची गाडीसुद्धा दिसत नाही. पूर्ण हे वातावरण आहे ते पूर्ण रिस्की आहे, तरीही आम्ही त्यातून हे नजारा पाहण्यासाठी चाललेलो आहोत. आणि या डोंगराच्या साईडनी जे वॉटरफॉल वाहतात ते एकदम खतरनाक असतात, त्यांचं पण सौंदर्य एकदम खुलून निघतं. त्यासाठी इकडे खूप सारे पर्यटक येतात या सौंदर्याची मजा घेण्यासाठी आणि निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी. पाहिला का मित्रांनो किती मस्त नजारा आहे बाबा, लोक इकडे थांबले आहेत ना. सो मित्रांनो आता आम्ही
माळशेज घाटावरचं जे काही पाहिलं रूप जे होतं की धुक्याने पूर्ण वेढलेलं होतं माळशेज घाटला, आणि ते रूप पाहून आम्ही आमची गाडी रिटर्न वळवलेली आहे. आता आम्ही चाललेलो आहोत रिटर्न येण्यासाठी, पण रिटर्न येताना पण आम्ही एवढे वॉटरफॉल पाहिले की त्यातच पूर्ण निसर्ग पाहिल्यासारखं झालेलं आहे. आणि खूप सारे लोक आहेत ते इकडे वॉटरफॉल पाहण्यासाठी थांबलेले आहेत, पण आम्ही येता येताच सगळे वॉटरफॉल एन्जॉय केले. आम्ही कुठे पाऊस असल्यामुळे थांबलेलो नाही आहे. सँडविच हे आमचा, मी ब्रेड आणि अंडा आणि ब्रेड खातोय. हे बघा स्वप्नाचा सँडविच आणि माझा हाफ फ्राय. आणि बाय द वे आम्ही घाण नाही करणार, जे पण कचरा असेल ते आम्ही इकडे इथून घेऊन जाणार, बिकॉज कचरा करणं म्हणजे हे लोकांना समजायला पाहिजे. ॲक्च्युली खूप घाण होते, लोक घाण का करतं समजत नाही. तसं मित्रांनो, आपण एवढे बाहेर फिरायला येतो ना, आणि चांगली चांगली छान छान आपल्या स्पॉटला येतो. सो खूप पर्यटक लोक येतात, खूप लोक लांबून लांब. मी तुम्हाला सांगेन की कर्नाटकवाले आलेले इकडे, म्हणजे त्यांना आवडतं ना आपली मुंबईला फिरण्यासाठी. मग काय त्यासाठी कचरा नाही करायचा. छान झालंय. आणि तुमचं झालं असेल लंच, आम्ही आता करतोय आमचा पहिला कॅम्पिंग. अँड प्लस तिकडे बसून मस्त जेवतोय आम्ही कॅम्पिंगमध्ये. एक बाईट खाऊन बघा किती भारी झालंय, आणि फुल निसर्गाची मजा घेतोय. एक बाईट खाऊन बघा, खूप भारी झालंय. खरं मित्रांनो मस्त आलंय. चहा तुम्ही चायनीजचाही खातोय. तुम्ही निसर्गाची मजा घ्या. आणलेली, पण मिस्टर बोलले की अंडा आणि ब्रेड खाऊनच एवढा भारी झाला ना, म्हणजे पोट भरलं. आता परत जर खाल्लं तर जास्त होईल जेवण, त्यासाठी आम्ही त्याच्यावर भागवलेलं आहे. आणि कॉफी बनवायची होती पण नको, म्हटलं आता लेट होणार नाही का जाण्यासाठी, कारण अजून आपल्या 3 तास लागणार आहेत दिल्लीला जाण्यासाठी. तर मित्रांनो मस्त वाटतं. आज आपण एक सुंदर अशा नेचरमध्ये आलेलो होतो, आणि आज आपण कालू वॉटरफॉल आणि माळशेज घाट त्याच्यावरचा नजारा बघितला. होईल तुम्ही की माळशेज घाटवर एवढं धुकं होतं ना, सो आम्ही वरपर्यंत जाणार होतो जिकडे मंदिर आहे ना तिथपर्यंत जाणार होतो, पण एवढा पाऊस होता आणि एवढी ट्रॅफिक होती ना, आणि रस्ता पण वरती खूप खराब झाला होता, त्यासाठी आम्ही तिथूनच रिटर्न करून माझा जो धबधबा पडला ना मित्रांनो, तो पूर्ण माझा असं माझा जॅकेट असं मागे जाऊन ना मित्रांनो पूर्ण मी भिजली. आम्ही दोघेही भिजलो आमच्या दोघांच्या अंगावर एवढा धबधबा, आणि ते काय आम्हाला शूट करता नाही आला. पण मित्रांनो खूप मस्त वाटलं, आणि छान छान वॉटरफॉल आहे ते पण आपण एन्जॉय केल्यानंतर आपण कालू वॉटरफॉलला गेलो. तिकडं पण मित्रांनो बोलतात ना एवढ्या लांबून लांबून लोक येतात ना, काहीतरी पाण्यासारखं आहे, काहीतरी निसर्गरम्य आहे म्हणून पाण्यासाठी येतात लोक, आणि एवढी नदी पार करून जातात. सो मित्रांनो मस्त आहे. मला वाटतं की तुम्ही पण एकदा तरी ह्या निसर्गरम्य ठिकाणी यावं आणि निसर्गाचा उपभोग घ्यावा, कारण फक्त 4 महिने असतात आपल्याला हा निसर्ग उपभोगण्यासाठी. आणि मस्त आज आम्ही एक छोटीशी कॅम्पिंग केली आहे, आमची पहिलीच मित्रांनो कॅम्पिंग आहे, आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. सो तुम्हाला आवडला असेल तरी पण लाईक करा, नसेल आवडला तरी लाईक करा, कारण आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे. आणि मित्रांनो खूप पाऊस आहे, पावसातून तर तुम्हाला माहिती आहे किती त्रास होतो, हे सगळं आवरायचं, सगळ्या वस्तू वगैरे जमा करून गाडीवर न्यायच्या, आणि एवढा रस्ता खराब आहे ना, तर खूपच तुम्हाला दाखवला. तर मित्रांनो चला मग आता जायला, आपल्याला तेवढेच वेळ लागणार आहे गमीला पोहोचण्यासाठी. सो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत मित्रांनो नक्की शेअर करा, जेणेकरून आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आणि जास्तीत जास्त लोक इकडे माळशेजच्या घाटावरती येतील किंवा कालू वॉटरफॉलला येतील आणि तो नजारा आपला पाहतील. मस्त मित्रांनो, तर चला मग तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा, बाय बाय. आणि समोरून बघा मस्त अशी नदी होती, आणि समोरच गाव आहे. ब्युटिफुल.